नारेगाव परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या विनंतीवर नारेगाव येथील नागरिकांनी आज झोन क्रमांक 3 सेंट्रल नाका येथे सुरू करण्यात आलेल्या प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. या प्रक्रियेबद्दल गावकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. शहरातील कचरा कोंडीस कारणीभूत ठरलेल्या नारेगाव येथील कचरा डेपोमुळे आणि नागरिकांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आजही कायम असून 2.5 महिने उलटले तरी महानगरपालिकेला शहरातील कचरा कोंडी सोडवता आली नाहीये. शहरातील विविध झोन कार्यालयांमध्ये कचरा प्रक्रियेसाठी कचरा यंत्रणा बसवण्यात आल्यानं कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दररोज 15 ते 30 मेट्रिक टन कचरा उचलण्यात येत असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनानं केलाय. सेंट्रल नाका येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असून या कचरा प्रक्रिया केंद्रास आज नारेगाव येथील नागरिकांनी भेट देऊन ओला व सुक्या कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यावर नागरिकांनी कचरा प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केलं असलं तरीही मात्र शहरातील कचरा टाकण्यासाठी त्यांनी विरोध असल्याचं यावेळी स्पष्ट केलंय. म्हणजे परवाला कमिशनर साहेबांना कमिशनर ऑफिसमध्ये मीटिंग आमची ठेवली होती 7 वाजता. त्या ठिकाणी कलेक्टर साहेब होते आणि महानगरपालिकेचे मांडुरके साहेब होते. त्यांना सांगितलं बाबा आमचा जो नवीन एक प्रकल्प आम्ही या सेंट्रल नाक्यावर आम्ही सुरू केलेला आहे, जरा आपण येऊन तेवढं जरा भेट दिली आणि पाहिला तर मग तुमचं म्हणणं काय आहे ते थोडंसं कळवलं तर आम्हाला बरं वाटेल. म्हणून आज आम्ही सकाळपासून 7-8 शेतकरी मांडकी, गोपाळपूर, महालपिंपरी आणि इतर भागातली काही मंडळी या ठिकाणी आली आणि हे प्रकल्प पाहून समाधान वाटलं. कारण या पद्धतीची जर खताची क्रिया झाली तर निश्चितच याला शेतकरी हे खत वापरील आणि महानगरपालिकेला जे आज अडचण आलेली फार मोठी ही अडचणसुद्धा समाधानकारक सुटेल अशी आमची 100% या कर्प चाळणीची अवस्था पाहिल्यानंतर, इथल्या मशिनरीची अवस्था पाहिल्यानंतर ही जर चांगल्या पद्धतीने राबवली तर सिटीला अजिबात कुठलाही ताण येणार नाही आणि या समस्या सुटतील. या समस्यावर काही एवढं हवाबवा होणार नाही. पण आज महानगरपालिकेची अशी बदनामी झालेली की बा महानगरपालिका कुठलंच काम करत नाही आणि म्हणून हा कचऱ्याचा प्रकल्प आपल्या कुठल्याही भागात येऊ द्यायचा नाही आणि म्हणून त्याच्यावर तर प्रकल्प यायच्या आधीच लोक दंगल सुरू करतात, वाद सुरू करतात आणि त्याच्यामुळं अधिकाऱ्यांसुद्धा याच्यामध्ये काम करायला चालना मिळत नाही. या पद्धतीचं जर कामं झाली तर निश्चितच हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. नारेगावला आम्ही मान्य करू पण जो पूर्वीचा पडलेला कचरा आहे तो साफ करण्यासाठी आमची संमती आहे. तो साफ झाल्यानंतर पुढचा तो विचार होईल, परंतु तोपर्यंत तो कचरा तिथला साफ होत नाही त्याची आम्हाला पूर्णपणे खात्री येत नाही. तोपर्यंत नारेगावला नवीन कचरा मात्र आम्ही मांडकीला आणि नारेगावला तो येऊ देणार नाही. हा प्रकल्प नाही, तिथला फक्त तिथला जो कचरा आहे तो जुना कचरा प्रक्रिया करण्यासाठी आम्ही शेतकरी अहो रात्र मदत करू. वाटलं तर तो कचऱ्याची चाळणी झाली ते उचलण्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या शेतीत टाकू. फक्त त्यातलं पान कापड, वीड, दगडे त्यांनी छाननी करून द्यावं, तिथल्यासाठी आम्ही मदत करू. नव्या कचऱ्यासाठी त्यांनी शहरामध्ये जे आता हे पीठ उभारले याच्यातच त्यांनी त्यांचा कचरा त्यांनी त्यांचा विल्हेवाट लावावं. इथल्यासाठी खूप खताची मागणी शेतकऱ्याला, 1-1.5 रुपयाची गोणी घेतल्यापेक्षा मानपाना जर हा कचरा उचलला तर खरंच शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि महापालिकेचे आभारी राहतील. राहिला विषय त्या कचऱ्याचा, त्या कचऱ्यासाठी तुम्हाला जे सहकार्य मांडकी रहिवासी असेल, आजूबाजूचे गावकरी असेल, त्यांच्याकडून कोणती हरकत नाही. फक्त जो शहरातला ओला आणि सुका कचरा आहे तो शहरात जागोजागी वेगवेगळी जागा बघा आणि त्या जागेवर जो आता आम्ही जो प्रोजेक्ट बघितला त्याची पाहणी केली. खरोखर तसं जर खत निर्मिती जर झाली तर आमचा शेतकरी त्याला स्वखर्चाने आपल्या आपल्या शेतीत नेऊन टाकल एवढंच त्यांना सांगितलं आणि येणारा कचरा जो आहे त्या तिथला जो कचरा आहे त्याची विल्हेवाट कशी लावायची, त्या तिथं जो प्रोजेक्ट लावणार आहे त्याला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध असणार नाही. फक्त येणारा सुका आणि ओला कचरा आहे त्यासाठी आम्ही तिथली जागा देणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं.